नागपुरातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत घरासमोर बांधकामासाठी ठेवलेल्या लोखंडी सळाखी एकूण किंमत 37,129 चोरी गेल्याची तक्रार नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत सिद्धेश्वरवाडी खरबी रोड येथे फिर्यादी लक्ष्मीकांत सुभाष डांगे वय वर्ष 31 याचे घराचे बांधकाम सुरू आहे. घरासमोर बांधकामासाठी ठेवलेल्या लोखंडी सळाखी एकूण किंमत 37,129 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तर नंदनवन पोलिसांच्या तपास पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी शेख मोहित उर्फ गुड्डू शेख इस्माईल वय वर्ष 19 राहणार हैदराबाद, मोहम्मद उर्फ बाबू नाझीर खान वय वर्ष 22 राहणार शेखनगर, रोशन असिफ वय वर्ष 22 राहणार वृंदावन नगर, तसेच शेख जावीद शेख जाकीर वय वर्ष 19 राहणार शेखनगर यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. आरोपींनी नमूद चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली असता आरोपींना नमवून गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक काल तक्रार दाखल झाली होती की एका बांधकामाच्या ठिकाणी लोखंडी सळया लोहा चोरी गेला आहे म्हणून. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या DB पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली, माहिती काढली आणि त्याच्यावरून 4 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. 4 आरोपींना अटक केलं, त्यांच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली, त्यांनी चोरी केल्याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांचा पिशार घेण्यात आला. पिशार घेतल्यानंतर त्यांनी ते चोरलेलं जे सळया आहेत ते आणखी एका आरोपीला विकलेले आहेत अशी माहिती दिली. मग ते 5व्या आरोपीलाही आणलं आम्ही आणि त्याच्याकडून त्या माल हस्तगत करण्याची कारवाई चालू आहे. आणखी सर, या कशा प्रकारे चोरी केली, यातील जे आरोपी आहे ते आरोपीचं पूर्ण नाव काय आहे, तर नाबालिग आहे का काय सांगताना सर, आणि याचा मेन हेतू काय होता, चोरी करण्याच्या मागचे मोटिव काय होता, शौक पूर्ण करण्यासाठी करत होते की त्यांची काही मजबुरी होती काय सांगता? शौक पुरे करण्यासाठी नाही म्हणता येत, पण ते हे जे आहेत चारी आरोपी 19, 20, 21 वयोगटातले आहेत. हे रात्रीचे एकत्र येणे, बांधकामाच्या ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणी चोरी करणे, माल विकणे आणि पैसे कमवणे हा त्यांचा व्यवसाय होता. सर, यातील काही आणखी काही कामधंदे करायचे का, ज्याचं काही पुढे काय गुन्हे दाखल होते का याच्या आरोपीमध्ये, आणि सर शिक्षण शिकणारे मुलं आहेत का, काय सांगता? त्याबाबत आधी चौकशी चालू आहे, आत्तापर्यंत काय खरी माहिती देत नाहीत, चौकशी करून आम्ही नंतर माहिती देतो. सर, अशाच प्रकारे सर नागपूर शहरामध्ये किंवा शहरातील ठिकाणी सर बांधकाम कामे सुरू असतात सर, यामध्ये काय अशा प्रकारे चोरी थांबण्यासाठी काय नागरिकांना आवाहन कराल सर, काय सांगा? ज्या ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे, बिल्डर असो किंवा वैयक्तिक असो, ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्या बांधकामाचं साहित्य लोखंड्या जास्तीत जास्त करून लोखंड्या सळया एक तर सुरक्षित ठेवाव्यात, नाहीतर संध्याकाळी वॉचमनची ते सोय करावी. वॉचमन जागा राहिला तर चोऱ्या होणार नाहीत. पण आम्ही असं भरपूर ठिकाणी रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करताना दिसतं की ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी साहित्य असतं पण वॉचमन नसतो आणि त्याच्यामुळे ह्या चोऱ्या होतात. आमची अशी जनतेला आव्हान आहे की ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी कमीत कमी रात्रीचा वॉचमन तरी ठेवावा, जेणेकरून चोऱ्या होणार नाहीत. यातील जे आरोपी आहे सर, त्यांनी काही वाहनचा उपयोग केला होता का, इतके म्हणजे भाजी सहज नेण्यासाठी काय कशा प्रकारे तिथून हटवले चोरले होते का? लोखंड्या सळया हे हातगाड्यावर टाकायचे, हातगाड्यावर घेऊन जायचे, ही त्यांची सध्या प्राथमिक माहिती अशी आहे. अजून त्यांनी किती ठिकाणी केलेलं आहे का, अजून असे चोरे कुठे कुठे केलेले आहेत, कुणा कुणा माल विकला आहे याचा तपास चालू आहे. तर यातील जे आरोपी असतात त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यांच्या फॅमिलीवाल्यांना माहीत नव्हतं का की रात्री जेवतात हे असं काही? आता पण ते तसे काय त्यांनी काही माहिती दिलेली नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे एखादी मुलं एखाद्या घरातली मुलं जर रात्रीची बाहेर पडत असतील नक्कीच घरच्यांना माहित असतं. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.